इट्स अ मूवी डेट विथ माय हस्बंड. एक्साइटमेंट ह्या गोष्टीसाठी आहे कारण शाणा बन तू शाणा. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नाव हा माझा नॉर्मल डेचा आउटफिट होता, देन हा आउटफिट मी बनवला विथ स्कर्ट, क्रॉपटॉप आणि श्रग. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच की मी तो कसा बनवला आहे वगैरे. आणि ह्याचा मूवीला जायचा प्लॅन होता, सो आम्ही निघालो घरून. आम्ही मेट्रो मॉलमध्ये आयनॉक्समध्ये जाऊन मूवी बघणार होतो. अँड दिस इज माय हजबंड. त्याच्याबरोबर भरपूर वेळेनंतर आम्ही लोक म्हणजे बाहेर निघालो, मी बाहेर निघाली. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि आज ॲक्च्युली इट्स अ मूवी डेट विथ माय हस्बंड अँड आम्ही दृश्यम बघायला आलो इथे. तर लेट्स सी हाउ इज द मूवी. सकाळपासून मी काय जास्त शूट पण केलं नाही कारण प्लॅन होता नाही होता वर होता, म्हणजे जायचं नाही जायचं डिसाइडेड नव्हतं. सो फायनली डिसाईड झालं आणि मग दॅट्स वाय वी आर हिअर. सो लेट्स गो सी हाज द मूवी. मी तुम्हाला सांगेन कशी आहे, तुम्ही बघायला जावं की नाही जावं ते. अँड दॅट्स माय हजबंड. न्यू सीझन इन द बॉक्स ऑफिस. ओ माय गॉड. आणि ॲक्च्युली एक्साइटमेंट ह्या गोष्टीसाठी आहे कारण जवळजवळ 9-10 महिने झालेत मी असं कुठेतरी बाहेर आली आहे. कारण माझी एवढी केअर करत होते घरातले तर की ते मला बाहेरच सोडत नव्हते बिलकुल पण. सो आता एंड मंथ सुरू आहे माझ्या प्रेग्नन्सीचा. सो दे लाईक म्हणजे आता आहे, आता मी जाऊ शकते बाहेर असं होतं. सो आय दे मला फायनली परमिशन दिली अँड दॅट्स वाय मी मूवी बघायला आले. सो आय सो एक्साइटेड. म्हणजे जर मूवी जरी बघायची नसते की तरी असं फिरण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होते. बट देन अगेन मी ठरवलं की लेट्स वॉच द मूवी. सो अँड बघू शकता तुम्ही मिस्टर वर्कहॉलिक, तिथेही त्याला काम करायचं होतं आणि तो तिथेही काम करतच होता. सो ते झाल्यानंतर आम्ही निघालो ऑब्व्हियसली आतमध्ये वगैरे गेलो. मग त्यानंतर आधी खाऊन घेतलं फूड कोर्टमध्ये मॅकडीचा बर्गर. अँड या इट वॉज प्रिटी नाईस. हिअर आय एम वेटिंग फॉर हिम फॉर फूड टू कम. And here's the food. At Kidzania, I can be many things. आणि हा माझा आउटफिट होता, पूर्ण लुक असा होता. मला सांगा कमेंटमध्ये कसा वाटला. देन या मूवी वगैरे संपल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि इकडे जोराने माझी बॅग पडली होती खाली. बट या काही झालं ते काही फुटलं नाही. आणि जाताना ऑब्व्हियसली हमेशासारखी ट्रॅफिक. ऑफ चीज असते. तुम्ही बोललेच नाही मला की तुम्हाला हे होतंय. ही काय करते तुला? काय करते ती? काय करते ही साक्षी? काय करते तुला? ही चप्पल घाल, चप्पल घालून फोटो काढू आपण. काहीतरी बोला ना त्याला. काय बोलू मी? मीच व्हिडिओ काढते. मी काय बोलू त्याला? त्याचा व्हिडिओ काढताय. शाणा बन तू शाणा शाणा शाणा. बस झालं बस झालं. नाही नाही होय बाबा. सो हाय. आणि घरी आलो आम्ही. त्याच्यानंतर डिनर वगैरे झालाय. सो मी बोलणार होती अबाउट द मूवी. देन द मूवी वॉज डॅम अमेझिंग. म्हणजे स्टार्टिंगला थोडंसं असं झालं की यार आहे का असं, म्हणजे तेवढी जेवढा त्याचा क्रेज आहे तेवढी ती मूवी आहे का चांगली. बट एक यु नो इंटरवल नंतर आणि द एंड बॉम्ब. इट्स लाईक बूम. म्हणजे इट्स जस्ट अमेझिंग. जर तुम्हाला खरंच हे होत असेल जाऊ ती मूवी बघा. खूप छान आहे, खूप खूप जास्त छान आहे. देन जाता जाता मी भरपूर सारा मेस क्रिएट करून गेली होती इकडे. ॲज यू कॅन सी आता मला तो मेस क्लीन करायचा आहे. जास्त नाही आहे पण आहे.
सो हे क्लीन करायचे मला. आणि आज या ओवरऑल द डे वॉज नाईस. या इट वॉज नाईस, द मूवी वॉज नाईस, देन थोडं फिरून झालं, खाऊन झालं, अँड या इट वॉज प्रेटी गुड. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड फॉलो फॉर मोर. बाय.